मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा, मतदार नोंदणी व्हावी यासाठी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने सर्व महाविद्यालयांना निवडणूक साक्षर मंडळ 15 ऑगस्टपर्यंत स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांमध्ये मतदार नोंदणी मतदानाबाबत उत्साह दिसून येत नसल्याने तो वाढविण्यासाठी भारत सरकार निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला असून सर्व महाविद्यालयात निवडणूक साक्षर मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळात 2 शिक्षक व पदाधिकारी काम करणार असून महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मतदान नोंदणी केली आहे की नाही याची पाहणी करणार आहेत. त्याने केली नसेल तर नोंदणी करण्याबाबत सूचना त्यांना देण्यात येणार आहेत. महाविद्यालयांनी 15 ऑगस्टपर्यंत निवडणूक साक्षर मंडळ स्थापन करून याचा अहवाल 31 ऑगस्टपर्यंत राज्य राष्ट्रीय निवडणूक मतदार नोंदणी विभागाला सादर करावयाचा आहे. मतदान दिन आदी विशेष दिनांबाबत जनजागृती करण्यासाठी सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच निबंध व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक उच्च शिक्षण उपसचिव AM 22 यांनी काढले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत, तरी देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग ऑनलाईन घेऊन कोरोना संपल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.